विश्वास गोयते, माझ्यासोबत सातारा रिटेलर किरकोळ संघटनांचे मोबाईल संतोष शेडगे आणि पोरे, आम्ही आज सातारा कलेक्टर ऑफिस येथे आमच्या निषेधाचे निवेदन देण्यासाठी जमलेलो आहोत. आज भारतामध्ये अमेझॉन ऑनलाईन मार्केटिंग कंपनीचे CEO जेफ जोसेफ ते भारतामध्ये येत आहेत. ही चर्चा येण्यामुळे भारतातील आमच्या सर्व परंपरागत जो व्यापार आज भारतामध्ये चालू आहे त्या व्यापारावर एक मोठे संकट आलेले आहे. त्यांच्या भारत सरकारच्या धोरणांच्या विरोधात मार्केटिंग करून, नियमबाह्य मार्केटिंग करून आमचे व्यवसाय धोक्यात ही कंपनी आणत आहे. त्यामुळे आम्ही त्या कंपनीला भारतामध्ये परवानगी देऊनही भारतामध्ये व्यापार करण्याची आणि आमच्या व्यापारी आपल्या भारतातील परंपरागत व्यापार हा पहिल्यापासून जसा चालत आलेला आहे तसाच चालू राहावा आणि आम्हाला आम्ही सर्व व्यापारी आमचे स्वतःचे भांडवल व्यवसायामध्ये घालून स्वतःच्या जबाबदारीवर आम्ही व्यवसाय करून भारतामध्ये रोजगार निर्मिती करतो. तो व्यवसायच आमचा जर आज या बाहेरच्या मल्टीनॅशनल कंपन्यांमुळे जर धोक्यात येणार असेल तर ह्या बाहेरच्या मल्टीनॅशनल कंपन्यांना भारत सरकारने भारतामध्ये व्यापार करण्याची परमिशन देऊ नये त्यासाठी आम्ही आज निश्चित करत आहोत. आणि जर परमिशन दिलीच तर ते जेवढा डिस्काउंट देतात किंवा फायदा गिरायकांना देतात तेवढाच त्या कंपन्याने किंवा भारतातील कंपन्यांनी आमच्या सर्व रिटेलर्स लोकांना, व्यापारी लोकांना आणि वितरकांना तेवढाच फायदा द्यावा जेणेकरून आमचाही व्यापार सुरक्षित चालेल व सध्याच्या आर्थिक मंदीमध्ये सुद्धा आमचा व्यापार तग धरेल यासाठी भारत सरकारने प्रयत्न करावे आणि अमेझॉन कंपनीला भारतामध्ये परमिशन देऊ नये त्याच्या निषेधार्थ आम्ही आजचा हे कंपनी आज अमेझॉन फ्लिपकार्ट तसेच त्या ऑनलाईनच्या कंपन्या ग्राहकांना फसव्या जाहिराती देऊन आणि फसव्या स्कीम देऊन गंडवत आहेत, थोडक्यातच काय करत आहेत, दिशाभूल करत आहेत आणि डिस्काउंटच्या नावाखाली टाकाऊ पद्धतीचे प्रोडक्ट देणे किंवा फसवाफसवी करणे ह्या गोष्टी करत असून रिटेल क्षेत्रामध्ये पहिल्यापासून जी चेन आहे म्हणजे जसं की आपण वेगवेगळे व्यापारी आहेत ते एकमेकांशी कनेक्टेड आहेत. म्हणजे ग्राहकांचा एखाद्या शहरामध्ये एखाद्या व्यापाऱ्याकडे खरेदी होत असेल तर तिथला पैसा तिथंच रोटेशनमध्ये फिरतो आणि त्याचा त्या शहराच्या विकासासाठी हातभार लागतो. त्या शहरामध्ये रोजगार निर्मिती होते, रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी होतात आणि त्या शहराचा विकास अप्रत्यक्षरित्या होतो. आज आम्ही या ठिकाणी अमेझॉनचे जे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत सातारा भारतामध्ये तर त्यांचा निषेध करायचा, तसेच भारत सरकारनं याच्याकडे लक्ष द्यावं, लक्ष वेधून घ्यावं याच्यासाठी संक्रांतीचं निमित्त गाठून आज जे काही रिटेल क्षेत्रामध्ये संक्रांत उडवलेली आहे खऱ्या अर्थानं, म्हणून या संक्रांतीचं औचित्य साधून आम्ही सर्व रिटेलर, व्यापारी संघटना, मोबाईल असोसिएशन हे एकत्र येऊन फक्त लक्ष वेधून आम्ही दाखवणार आहोत की बाबा ही संक्रांत तुम्ही आमच्यावर आणली, या संक्रांतीच्या निमित्त तुम्ही लक्ष वेधून घ्यावं व याच्यावरती योग्य त्या उपाययोजना करून जो डिस्काउंट ऑनलाईनला दिला जातो आणि ऑनलाईनच्या माध्यमातून ग्राहकांना दिला जातो तो आमच्या जवळच्या कस्टमर्सला, ग्राहकांना आमच्या शहरात, आमच्या दुकानात, आमच्या घरात, आमच्या गावात देता यावा यासाठी आम्ही आज ही निषेध करण्यासाठी आलो आहोत. आजपर्यंत डिस्ट्रीब्युशन लाईन कंपनी कुठे येणारा माल आणि खालची रिटेलर अशी एक चेन होती, चेन सगळी मोडली गेली आहे त्या ऑनलाईन याच्यामुळे आणि त्यामुळे जे माणसं व्यवसाय सुरू चालत होते ती कुटुंब चालत होती, त्या डिस्ट्रीब्युटरकडे राहणारे लोक आले, त्या दुकानदाराकडे राहणारे, ही सगळी चेन तुटत चालली आहे. ही चेन तुटल्यामुळे जो रोजगार निर्मिती बंद झालेली आहे त्याचा फार फार छोटा इफेक्ट सर्वांचा होत आहे. तर याच्यासोबत जे आज जोसेफ जे साहेब आज येणार आहेत अमेझॉनच्या प्रमुख ते आज मोदींना भेटून त्याचा व्यापारवृत्ती त्यांची वाढवणार आहे. तर मोदी साहेबांनी याच्यावर विचार करून त्यांच्यासाठी काही वेगळे नियम घालून ह्या इथले जे लोकलचे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी फायदा व्हावा या दृष्टीनं काही उपाययोजना करून सर्वांना घेऊन चालता येईल अशा दृष्टीनं काहीतरी उपाययोजना कराव्यात आणि ह्या अमेझॉनवाल्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो यासाठी आम्ही आज अंतर्गत झालेलो आहोत.